बारामती मध्ये मंगळवारी धनगरांचं आंदोलन होणार आहे। अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। एसटी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याची मागणी केली जाणार आहे। धनगर ढोल बजाव आंदोलन करणार, कारण आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणासंदर्भाचा अध्यादेश काढा अशी ठाम भूमिका धनगरांनी घेतलेली आहे। त्याच अनुषंगाने बारामती येथील अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। मंगळवारी आंदोलन केलं जाणार आहे। गेली 70 वर्षापासून जो धनगर समाजाचा प्रश्न, एसटी आरक्षणाचा प्रश्न जो रखडवलेला आहे, तो प्रश्न आज कॅबिनेट मध्ये त्यांनी जीआर काढून लवकरात लवकर त्यांनी त्याची अंमलबजावणी व्हावी हाच आमचा मुख्य हेतू आहे। जर का त्यांनी आज जर कॅबिनेट मध्ये हा विषय जर घेतला नाही, तर उद्यापासून आम्ही प्रत्येक मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा आज बारामती मध्ये आम्ही आज निर्णय घेतोय सगळेजण की उद्याच्या 15 तारखेला माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या दारासमोर ढोल बाजवून आंदोलन करणार आहोत। उद्या दिनांक 15/10/2024 रोजी, वार मंगळवार, बारामती तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या बंगल्यासमोर, सहयोग सोसायटीच्या गेट समोर, उद्या धनगर समाजाच्या वतीने 11 वाजता ढोल बजाव आंदोलन करणार आहोत। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये त्यांची जी आमची जी मागणी आहे त्याचा समावेश करण्याबाबत आम्ही उद्या 11 वाजता सहयोग सोसायटी समोर आंदोलन करणार आहोत, ढोल बजाव।